सुप्रभात सुप्रभात. नमस्कार आणि जय महाराष्ट्र. हा अफाट जनसमुदाय बघून माझं मन अगदी आनंदाने न्हाऊन निघालंय. दुग्धक शर्करा योगच जणू जुळून आलंय. सर्वात प्रथम जोरदार टाळ्या आपल्या प्रेक्षकांसाठी होतात. धन्यवाद. सर्वात प्रथम मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली जागडे मॅडम तसेच आपल्या शाळेचे विश्वस्त श्रीयुत अमरजीत सिंग सर यांचे सहर्ष स्वागत करते. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. माझा महाराष्ट्र. पण हा महाराष्ट्र नेमका आहे कसा? तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम अशा अनेक संतांची जन्मभूमी म्हणजे आपला महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणजे आपला महाराष्ट्र. महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संघर्षभूमी म्हणजे आपला महाराष्ट्र. जशी कहो, हा महाराष्ट्र जगभर पसरलेल्या मराठी माणसांच्या हृदयात सतत धडधडत असतो. आणि म्हणूनच या महाराष्ट्राची महती गाताना कवी वसंत बापट म्हणतात, भव्य हिमालय तुमचा आमचा, भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझ्या सह्याद्रीच्या कडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, मनात पूजिन रायगडा. चला तर या महाराष्ट्राच्या कार्यक्रमाला आज आपण सळसळत्या उत्साहात स्वागत करूया. धन्यवाद. या महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक अशा अनेक औद्योगिक वसाहतींची महानगरे आहेत. तर कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, वेरूळ, अजिंठा, शिर्डी अशा कितीतरी सांस्कृतिक वारसा सांगणारी शहरेही आहेत. अभंग, पोवाडे, ओव्या, भारुडे यांनी महाराष्ट्राची संस्कृती संपन्न झाली आहे. तर तमाशा, लावणी, कोळीगीते, लोकगीते यातून संस्कृतीचा जिवंतपणा टिकून राहिला आहे. आगरी, मालवणी, खानदेशी, ऐरणी, वराडी या सर्व बोलभाषांनी मराठीला संपन्न केले आहे. शेती, शिक्षण, उद्योगधंदे, अर्थकारण या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र हे देशातील क्रमांक एकचे राज्य राहिले आहे. ते या मातीतल्या पुरोगामी नेतृत्वामुळे, बुद्धिमान माणसांमुळे आणि कष्टकरी श्रमिकांमुळे अशा या महान राज्याची स्थापना 1 मे 1960 या दिवशी झाली. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मितीही झाली. यासाठी कठोर संघर्ष करावा लागला. या संघर्षाचे शिलेदार होते प्रबोधनकार ठाकरे, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती बापट, प्रल्हाद केशव अत्रे आणि अशी कित्येक मोठी माणसं. यांच्यासोबतच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आणखीन 105 जणांनी हुतात्म्य पत्कारले. तर आजचा दिवस या सर्व व्यक्तींचा स्मृती दिवस आहे. तर चला या सर्वांना अभिवादन करून आपण आपल्या पुढील कार्यक्रमाचा सुरुवात करत आहोत. चला तर मग पाहूया महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या घटना नेमक्या कशा घडल्या. महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो? 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. मुंबई हे भारतातील एक महत्त्वाचं बंदर म्हणून ब्रिटिशांच्या देखरेखीखाली होतं. 1917 भाषावार प्रांत रचना करण्याची कल्पना प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी लोकशिक्षण या मासिकातून मांडली. त्यात मुंबई प्रांत, मध्य, वऱ्हाड आणि हैदराबाद येथे विखुरलेले मराठी भाषिक एकत्र करून महाराष्ट्राची निर्मिती होण्याची अपेक्षा होती. 12 मे 1946 रोजी मराठी साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्रासंबंधीचा ठराव मांडण्यात आला. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या मागणीला चालना देण्यासाठी लगेचच सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. परंतु दार समिती व JVP समिती यांनी भाषावार प्रांतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य न वाटल्याने ही मागणी फेटाळली.
राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींना काही मराठी आणि गुजराती भाषिकांकडून होणारा विरोध शमवण्यासाठी 9 नोव्हेंबर 1955 रोजी काँग्रेस कार्यकारिणीने त्रिराज्य सूत्र सुचवले. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या गेल्या. इतर कम्युनिस्ट, सोशलिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व पक्षांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस एम जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्त्वाचे नेते ठरले. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली. त्यातच 16 जानेवारी 1956 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली. या निर्णयाच्या निषेधार्थ कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात येण्याचे ठरले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून तर दुसऱ्या बाजूने बोरी बंदरकडून गगनभेदी घोषणा देत फ्लोरा फाउंटनकडे जमला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. मोर्चा पॉलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला, मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले. पोलिसांना आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 105 आंदोलक शहीद झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. रसिक हो, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या मानवंदनेने होते. तत्ववेतांच्या ब्रह्मरूपापासून ते लोककथांमधील गौरीनंदनापर्यंत लोकाभिमुख झालेले गणपतीचे स्वरूप लोककलेच्या प्रत्येक आविष्कारात गणाच्या रूपात उभे राहते. लोककलाकार रंगमंचावर प्रवेश करतो आणि नम्रपणे गणेशाला वंदन करतो. आपला ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गणेशाची आराधना करत आपल्या समोर येत आहेत इयत्ता 6वी अ चे विद्यार्थी. वंदना इडा मांडूना इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला आणि इडा मंडळीला. आम्ही सांगतो नमन, तुम्ही ऐका हो भजना. आम्ही करीतो कथन, तुम्ही ऐका हो भजना.
रसिक हो, आपल्या प्रमुख पाहुणे आणि आपली प्रमुख पाहुण्यांचं इथे आगमन झालेलं आहे. कृपया जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं. आपले प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत उदयकुमार शिंदे हे आणि आपल्या पाहुण्या माननीय श्रीयुत माननीय श्रीमती प्रतिभा शिंदे ह्या शिक्षण विभागाच्या टी वॉर्डमधील CRC प्रमुख आहेत. सरांना मी विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करावे. सोनाली मॅडमना विनंती करते, त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आपल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. रसिक हो, रात्रीचा अंतिम प्रहर आणि दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालनकर्त्याला भूपरागातील पद्य स्वरूपाची आळवणी करून जागविले जाते. याला भूपाळी असे म्हणतात. भूपाळी हा मराठी पारंपरिक संगीत प्रकार आहे. पेशवाई काळात नामांकित कवींनी रचलेल्या रचना प्रसिद्ध आहे. त्यापैकीच घन श्याम सुंदराशी धरा अरुणोदय झाला ही होनाजी बाळा यांची भूपाळी सर्वांना परिचयाची आहे. रसिक हो, सुगम्य पहाट या रविराजाच्या सुगम्य किरणांची बरसात करत ह्या वसुंधरेच्या कुशीतून वाट काढू लागतो. अशा या रम्य वातावरणात कोंबड्याच्या आरवेनं गावाला हळूहळू जाग येऊ लागतो. वृक्ष वेली नद्या नवा साज लेऊन सूर्यराजाच्या स्वागतासाठी तयार होऊ लागतात. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. गोठ्यातील गाईगुरांचं हंबरणं कानावर पडू लागतं. अशा या रम्य वातावरणात देवळातून भक्तिगीतांचे मंजूळ सूर ऐकू येऊ लागतात आणि त्यात घराच्या माजघरातून येणाऱ्या जात्यांवरील ओव्यांचे सुमधूर सूर मिसळतात. पूर्वी दळण कांडण अशी कष्टाची कामे स्त्रिया घरीच करत. त्या कष्टाची तीव्रता त्यांना होणाऱ्या माहेरची आठवण असे त्या सर्व ओवीतून मांडत. रसिक हो, ओव्या झाल्या भूपाळी झाली तरी निम्म गाव गाढ झोपेत असायचं. त्यांना जाग करण्यासाठी स्वारी यायची ती वासुदेवाची. डोक्यावर मोरपिसांचा टोप जणू काही गीतेचा, अंगात घोळदार अंगरखा जणू काही ज्ञानाचा, पायात चाळ हातात टाळ ओठांवर बासुरी व मुखाने परमेश्वराचे नामस्मरण करत पहाटेच्या वेळी वासुदेवाची स्वारी यायची. भूपाळी ओवी वासुदेव सादर करण्यास येत आहेत इयत्ता 6वी ब चे विद्यार्थी.
I'm not afraid to die.
या धनगर समाजात भरवाड या जातीच्या लोकांकडून गायलेले हाडू म्हणजे गीत. भरवाड हाडू या शब्दापासून भरवाडू भराडू असा अपभ्रंश होत होत शब्द तयार झाला. भारुडाच्या रचनेत अध्यात्म मनोरंजन दोष दुर्गुणांचे भंजन तसेच गुडगंजन आहे. मराठीत प्रथम भारुडाची रचना केली ती ज्ञानदेवांनी. संत एकनाथांनी भारुड्या प्रकाराला शिखरावर नेऊन ठेवले. सदाचार व नीती यावर त्यांचा मोठा भर होता. यामुळे समाजाला कळणारी भाषा आणि पेळणारे तत्वज्ञान या भारुडात आढळते. काम क्रोध मोह मत्सर लोभ मद अशा सहा शत्रूंचा विंचू माणसाला चावल्यावर त्याची कशी अवस्था होते आणि त्यावर संत एकनाथ कोणता उपाय सांगतात हे आपण पुढे सादर होणाऱ्या भारुडात पाहणार आहोत. हे सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत इयत्ता 10वीचे विद्यार्थी. अरे सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर. अरे सूर्य पडला प्रकाश पडला आडवा डोंगर. आडवा डोंगर ते आला माझा नमस्कार. आडवा डोंगर ते आला माझा नमस्कार. ग ग ग काय मी करू विंचू चावला कुणाला सांगू विंचू चावला कसा रे कसा विंचू चावला अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला काय झालं काय काम क्रोध विंचू चावला चावला म्हणजे जुई चावल्याचा भाऊ का हो. अरे अरे नाही रे जुई चावल्याचा भाऊ नाही काम क्रोध विंचू चावला. काम क्रोध विंचू चावला हो तम घाम अंगासी आला हो महाराज घाम आलाय तर एसी लावा पंखा लावा ते बघा ते कूलर कशी हवा येते आहे. अव मॅडम हवा येते आहे ना बघा बघा. अरे 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 तसे नाही रे तम घाम अंगासी आला म्हणजे काम क्रोध याचा आपल्याला विंचू चावला आहे आणि त्यामुळे अंगात दाह निर्माण झाली आहे घाम आला आहे. बोर बोर काम क्रोध विंचू चावला हो तम घाम अंगासी आला हो पंच प्राण व्याकुळ झाला हो त्याने माझा प्राण चालला. अरे विंचू चावला अरे विंचू चावला हो अरे विंचू चावला अग ग ग ग ग ग ग ग अग ग ग ग ग त्या विंचवाला उतारा चला 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 अरे 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 त्या विंचवाला म्हणजे अंगातल्या विंचवाच्या विषाला उतारा. त्या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा हो महाराज लई टेन्शन आलं टेन्शन टेन्शन टेन्शन. अरे एवढं टेन्शन घेऊ नका. बरं महाराज. अरे एवढं टेन्शन घेऊ नका. हो तमोगुण म्हणजे अहंकार आणि जर अहंकाराने जर तुमच्या छातीचा फुगा फुगला असेल तर हवा घालून पीन बाहेर काढा. चुकलं चुकलं चुकलं. अरे 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 पण मी काय चुकलो. अरे हा रे पीन लावून हवा बाहेर काढा. अहो महाराज आता मोकळा मोकळा वाटतय. त्या विंचवाला उतारा हो तमोगुण मागे सारा हो सत्वगुण लावा अंगारा हो विंच इंगळी उतरे जरजरा. अरे विंच चावला अरे विंच चावला हो अरे विंच चावला अग ग ग ग ग ग ग अग ग ग ग मनुष्य इंगळी अति दारुण दारुण दारुण. अरे 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 ती वाली दारू नाही दारू म्हणजे भयंकर महाराज.
भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे अति भयंकर म्हणजे महाभयंकर महाभयंकर म्हणजे महाभयंकर म्हणजे तिघा मी जेव्हा तुमच्या तिघांचे दात तोडेन तेव्हा तुम्हाला जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर बोला मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिनं अरे अरे पण तिनं म्हणजे आम्ही कुठं म्हणतोय आम्ही म्हणतोय एक दोन तीन म्हणजे त्या इंगळीनं इंगळी विंचू ही इंगळी काय तात्या विंचूची बायको का अरे अरे नाही रे त्याता विंचूची बायको नाही इंगळी म्हणजे मोठा विंचू महाराज पण त्याची साईज काय असणार तरी किमान तुझ्या एवढा म्हणजे स्टँडर्ड साईज आहे स्टँडर्ड अरे तेच तर म्हणतोय तुझ्यासारखा सुळसुळी तुझ्यासारखा टुणटुणी आणि तुझ्यासारखा मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीने अरे विंच चावला अरे विंच चावला अरे विंच चावला अग ग ग ग ग ग अग ग ग ग उतारा देऊन अरे 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 बुवा की ऐकाल तर तुमचंच बलो होईल ना अरे किती त्रास देता त्याच्यापेक्षा मी माझीच मंडळी आली असती तर किती बरं झालं असतं असं काही नाही माझी ही मंडळी तुमच्याच सारखी सत्व उतारा देऊन अवघा शरीला तमो गुण किंचित राहिली पुणपुण शांत केली जनार्दने अरे विंच चावला अरे विंच चावला चावला ग 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 कुंडली कवरदे ज्ञान दे पंढरीनाथ महाराज की संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे निवांत वेळी आपली कामे लवकर आटपून भगवंत चरणी लीन व्हावे चांगले आचरण करावे व भेदभाव टाळावा अशी शिकवण संतांनी दिली माणूस उभा राहिला तरच देश उभा राहील हे जाणून घेऊन संतांनी जनजागृतीचे कार्य केले व लोककल्याणासाठी आपला देह जिजवला तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल आता विश्वात्मके देवे येणे भाग्य देतो शावे तो शो पसायदान म्हणजे कृपाप्रसाद संत ज्ञानेश्वरांनी सर्व विश्व कल्याणासाठी हे पसायदान परमेश्वराकडे मागितले संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया रचण्याचे महत्त्वाचे कार्य केले ज्ञानेश्वरी या ग्रंथाद्वारे संस्कृत भगवद्गीतेचा अनुवाद घेऊन त्यांनी हे ते ज्ञान
लोक सर्व लोकांपर्यंत पोहोचवले. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून संत नामदेव यांना ओळखले जाते. त्यांनी भागवत धर्माचा प्रचार संपूर्ण भारतात केला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा अशी अनेक काव्य रचून वारकरी संप्रदायरूपी इमारतीच्या भिंती रचण्याचे कार्य संत नामदेव यांनी केले. महाराष्ट्राचे पहिले समाज सुधारक म्हणून संत एकनाथांची ओळख आहे. वारकरी संप्रदायरूपी इमारतीचे खांब उभारण्याचे कार्य संत एकनाथांनी केले. विंचुचावला काम क्रोध विंचुचावला तव घाम अंगासी आला त्याने माझा प्राण चालला. अशी भारुडे रचून लोकांना वाईट सवयी अंधश्रद्धा यांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न संत एकनाथांनी केला. भारुडे गोंधळ गवळणी जोगवा यांच्या सहाय्याने जनजागृती केली. जातीभेद दूर करण्यासाठी बये दार उघड असं म्हणत आयुष्यभर प्रयत्न केले. संत कान्होपात्रा या 15व्या शतकातील मराठी संत कवयित्री, मंगळवेढा येथील श्यामा नावाच्या नर्तिकेची मुलगी, विठ्ठल भक्त व वृत्तीने विरक्त, निस्सीम भक्तिभाव आणि करुणार्थता हे संत कान्होपात्रांच्या अभंगाचे विशेष. नको देवराया अंत आता पाहू प्राण हा सर्वथा जाऊ पाहे नको देवराया या त्यांच्या अभंगातून संत कान्होपात्रांच्या दारुण मनस्थितीचे आणि विलक्षण कारुण्याचे दर्शन घडते. संत जनाबाई यांच्या वडिलांनी त्यांना संत नामदेव यांचे वडील दामा शेट्टी यांच्या पदरात टाकले. तेव्हापासून त्या संत नामदेव यांच्या कुटुंबाचा एक सदस्य बनला. त्यामुळे बालपणापासूनच भक्ती मार्गाचे बाळकडू त्यांना मिळाले. जनाबाईंच्या वाटेला काबाड कष्ट आले, पण त्या कामांमध्ये त्यांना मदत केली ती प्रत्यक्ष विठू राय. दळीता कांडिता तुझं गाईन अनंता असे त्या म्हणले. संत सावतामाळी यांनी भक्ती आणि कर्म यांची सांगड घातली. ईश्वर प्राप्तीसाठी जप तप तीर्थयात्रा होम हवन यांसारख्या साधनांची आवश्यकता नसते असे ते म्हणतात. हरिभक्तीबरोबरच काव्यात्मक व पारमार्थिक वृत्तीचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो. कर्मयोगाचा संबंध भक्तिमार्गाशी जोडून समस्त विश्वाला एक आगळी दृष्टी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कर्मे येशो भजावा अशी त्यांची शिकवण होती. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा समतेचा संदेश संत तुकारामांनी आपल्याला दिला. त्याचबरोबर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेजी जाणावा अशी माणुसकीची शिकवण त्यांनी जनतेला दिली. ईश्वराला इतरत्र शोधण्यापेक्षा देहात शोधा. देव हा तुमच्या आमच्या देहात आहे. आपला देह म्हणजे मंदिर आणि आत्मा म्हणजे परमेश्वर अशी मोलाची शिकवण देत वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा कळस होण्याचे भाग्य संत तुकारामांना लाभले.
झाल्यावर गवळण सादर केली जाते. गवळणीत कृष्णभक्तीची गाणी व त्यावरील नृत्य असतात. गवळण सादर करण्यामागे निमित्त म्हणजे मथुरेच्या बाजारी जायला निघालेल्या गवळणी असतात. कृष्ण व त्याचे मित्र त्यांचा रस्ता अडवतात, त्यांची चेष्टा करतात. रस्ता सोडविण्यासाठी म्हटलेली विनवणीयुक्त गाणी व नृत्य म्हणजे गवळण. गवळण सादर करण्यामागे निखळ मनोरंजन आणि अनिष्ठ प्रथांवर टीका असे स्वरूप असते. आपणास या निखळ मनोरंजनाचा आस्वाद करून देण्यास येत आहेत इयत्ता 8वी अ चे विद्यार्थी.
आय त्या कधीच्या थांबल्या, आता तू थांब. स्टॉप, फुल स्टॉप. हा तू आम्हाला आमचा परिचय विचारला, तुमचा परिचय काय? आमचा परिचय कुलीनो सांगा आपली नाव. ज्याच्या बासुरीच्या सुरांवर रक्कजोग डोलत नाचत मंत्र मुक्त होत असा हा आमचा कान्हा. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, हो यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. मारला खडान माझा फोडला खडा, त्यांनी फोडिल्या घागरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी, कान्हा वाजवी बासरी. रसिक हो, भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. शेतीची चाके थांबल्यास सर्व जनजीवन उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्याय नसतो, कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ ह्यांसारख्या जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरी राजा आहे. म्हणूनच शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. अशा या जगाच्या पोशिंद्याला मानाचा दर्जा देणं, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे आपले कर्तव्य आहे. शेतकऱ्याला थेट बांधावर आत्मबळ देत कृतज्ञता व्यक्त करणारे व त्यांचा सन्मान करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने या जगाच्या पोशिंद्याला मानवंदना देण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत इयत्ता सातवी अचे विद्यार्थी. मिरग फिरून हेला भळी बनी घून आला मिरग फिरून गुव्या चालल्या रानात गुव्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण
सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन। तया भरून सरी येता ढगातून, माती उधळी ते गंध अंगी वलावा धरून, माती उधळी ते गंध अंगी वलावा धरून, तुझ आभाळ भरला, तुझ आभाळ भरला देवा सावळ्या मेघान, तुझ आभाळ देवा सावळ्या मेघान, कोऱ्या चाललल्या रानात, कोऱ्या चाललल्या रानात सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन। शेतात पेरल मोठा पावळ्याच बेन, पावळ्याच बेन माता फिरवी ती कोंड, जणू जळवी ती सोन, जळवी ती सोन। माझ्या शेतात पेरल मोठा पावळ्याच बेन, पावळ्याच बेन माता फिरवी ती कोंड, जणू जळवी ती सोन, जळवी ती सोन। राशी येतील राशी येतील खळ्यात, धान्य मळूया खंडीन, राशी येतील खळ्यात धान्य मळूया खंडीन, कोऱ्या चाललल्या रानात, कोऱ्या चाललल्या रानात सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन, सुरू झाली या पेरन। कहो, महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे, तसेच हे एक शेतीप्रधान राज्यही आहे। शेतीबरोबरच पशुपालन करणारा महाराष्ट्रातील एक समाज म्हणजे धनगर। धनगर लोक प्रामुख्याने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा इत्यादी राज्यात राहतात। मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर हे या समाजातील भारतीय राज्यकर्ते। धनगरी समाजाचा दैवत जेजुरीचा खंडोबा आहे। हातात काठी नि खांद्यावर घोंगडे टाकत माळ रणांवर गुरांची राखण करणारा, मेंढ्या पाळणारा, दुभती जनावरे सांभाळणारा, तसेच पशुधनानं संपन्न असणारा समाज म्हणून धनगर समाजाची प्रामुख्याने ओळख आहे। याच जमातीचे नृत्य सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 8वी बचे विद्यार्थी।
खंडोबाच्या नावानं अवसाजरी दिसत्यात अव गोजीर वाणी हरण पर माणूस लई उपराटा अव काळ त्याच कर्ण त्याची भूक लय मोठी त्याची दानत लय खोटी सुरी फिरती या त्याच्या नरड्यावरती सुरी फिरती या त्याच्या नरड्यावरती अन आई बाच्या सुखा पायी बळी जातील तर आई बाच्या सुखा पायी बळी जातील धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर धनगराची मेंढर गा धनगराची मेंढर आईच्या नावाचा गोंधळ मांडीला गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई गोंधळाला ये नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी नवरूपाची नवलाई आज बसली सिंहासनी आदि माय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी आज गोंधळ मांडला ग आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग 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 समळवट कपाळी भरला साडी चोळीनं आईचा शृंगार सजला
कपाळी भरला, साडी चोळीनं आईचा शृंगार सजला. दीप ज्योतीना लखलखला आई तुझा गाभारा, सौभाग्याचं लेण माऊली दे ग तू आम्हाला. धावून येशी काळी शक्ती रूपदाता, तू शक्ती रूपदाता. गोंधळ मांडला न माझ्या माय माऊली जाग, गोंधळ मांडला न माझ्या माय माऊली जाग. जीवे भावे उभारी करीतो, तुझी मनाची होती भरली ग, गव्याची महाळ ग, तुझा वाजवितो हाती संभाळ. कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग, कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग, गोंधळाला ये. शिवस्पर्शाने पुनित झालेली भूमी म्हणजेच आपला महाराष्ट्र. असं म्हणतात भारत देशात जन्माला यायला भाग्य लागतं, आणि त्यातही महाराष्ट्रात जन्माला यायला सौभाग्य लागतं. या महाराष्ट्रात थोर वीररत्न जन्मले, अनेक वीर पुरुषांच्या गाथा गायल्या गेल्या. या मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करताना साहजिकच आठवण होते ती छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेने व थोर पराक्रमाने महाराष्ट्रभूमी पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेने अख्खं हिंदवी स्वराज्याचं तोरण दारोदारी झळाळू लागलं. अशा या श्रीमंत योगींना शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आमचा मानाचा मुजरा. झाले बहू होतील बहू परंतु या समहा, मृत्यूला आव्हान तू, संस्कृतीचा मान तू आणि आमचा अभिमान तू. अशा या महान राष्ट्राचा आणि महान राज्याचा अभिमान आजच्या नव्या पिढीलाही नक्कीच वाटत आहे. हाच मनातील अभिमान कौतुक सादर करण्यासाठी येत आहेत इयत्ता 8वी अ आणि बचे विद्यार्थी. I was
माझ्या शाळेत बसलेलो आहे. खूप सुंदर कार्यक्रम झाले आणि यामागे खरंच सर्व शाळेचे, सर्व शिक्षकांचे, मॅडमचे आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप मेहनत आहे, म्हणून एवढे सुंदर कार्यक्रम होऊ शकले. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रसिक हो, एखादं वाक्य लिहिताना आपण जर ते पूर्ण झाल्यावर जर पूर्णविराम नाही दिला तर ते वाक्य अपूर्ण राहतं. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. मानू कसे आभार तुमचे खरंच आज कळत नाही. तुमच्यासाठी तोला मोलाचे शब्द काही मिळत नाहीत, शब्द काही मिळत नाही. हो श्रावणी टीचर, शब्द नाही मिळाले तरी आभार तर मानायलाच हवेत. सर्वात प्रथम मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती सोनाली जांगडे मॅडम, तसेच आपल्या शाळेचे विश्वस्त माननीय श्रीयुत अमरजीत सिंग सर यांचे खूप खूप आभार मानते, ज्यांनी हा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हाला दिली. त्यानंतर आपले प्रमुख पाहुणे शिंदे सर आणि प्रमुख पाहुण्या शिंदे मॅडम यांचे मी मनापासून आभार मानते, ज्याने वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान्यता दिली आणि ते इथे उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाचा सर्वात मोठा वाटा उचलणारे आपले शिक्षक अर्थात मकरन सर, विशाल सर, श्रद्धा टीचर, सर मनीषा टीचर, कृपया सर्वांनी पुढे यावे. कोमल टीचर, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. कोमल टीचर, श्रद्धा टीचर, मकरन सर, विशाल सर, कोमल टीचर एकदा जोरदार टाळ्या सर्व शिक्षकांसाठी. यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा कार्यक्रम होणं केवळ अशक्य होतं. धन्यवाद. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे वाद्यवृंद, ध्वनी आयोजक, प्रकाश आयोजक यांचे सुद्धा मी आभार मानते. तसेच आमचा सर्व शिक्षक वर्ग ज्याने यासाठी खूप मेहनत घेतली, ते सर्व शिक्षक आणि आमच्या दीदी यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचे आमचे बालकलाकार, ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होणं शक्यच नव्हतं, त्या सर्व बालकलाकारांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि अर्थातच आमचा प्रेक्षक वर्ग जो आमच्यासाठी खूप मोलाचा आहे, तुमच्यामुळे या कार्यक्रमाला सोन्याची झालर लागली. धन्यवाद. धन्यवाद. रसिक हो, आपल्या कार्यक्रमाची सांगता आपण ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने करणार आहोत, ज्यांनी आपल्या मराठी भाषेला अमृताहूनही गोड म्हटलं आहे. ही अमृताची गोळी, अवीट गोळी चाखविण्यासाठी आपल्यासमोर येत आहे आपल्या शाळेचा इयत्ता 10वीचा माजी विद्यार्थी सोहम प्रधान. धन्यवाद. आता विश्वात्मके Yeah.
चंद्र मेजे लांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी सर्वांना आपल्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची विनंती करते. वंदे मातरम्